साधारण मला आता सध्याला 3 फुटा आसपास माहित आहे तेवढा 3 फुट तर शिंगा फुगायला हिरवा काढायचं आणि बारीक तर नाही टाकायला फुलं आली अशी उमलाय लागली मग बारीक तर सोडायचं आणि काय कळस काय नाही माझं पहिलं होतं ना तर मी रायवाडी बारीक सत सोडायचो पुढच्या रायवाडी हे फोगा असे वाद्या आले की जुरबावून चौतीस जुरबावून काय होतं फुलं पण निघते ती आणि साईज पण निघते तर मधली जी स्टेज आहे सेटिंग व्हायची त्यात बारीक सतला कारण थोडं नंतर लागतं नायट्रोजन त्यात थोडं येतं आता फवारणी काय झालं फवारणी आता काय साप मारलं पाऊस उभाय पुरतं तिथं मन लागायचं होतं ना लय झाला पाऊस ते सगळं फुलं पडते नाही खाली त्यात आणि तीनदा झाला रात्रीतनं 3 वाजता झालं मोठं त्यात आणि परत मग बाहेर टाकलं पाणी कमी पडायला लागलं 2 लाईन करायचं ना तिकडे तिकडे मी सुरुवातील काय केलं तिथं बोडात मी डिपर खालीच बी लावलं होता मग नंतर काय केलं लय पाणी ते बोडात हे होते म्हणून थोडं अंतर झाड थोडं मोठं झालं एकदा मग साईडला घेतलं चालते परत छटणी केली 2 डिपर होतं डाळिंबाच झाडा पलीकडचा आलीकडचा दोन्ही ठिकाणी 2 बी लावले होते त्यातलं परत 1 सिलेक्ट करून 2 झाडं ठेवली त्यांनी पहिल्या वर्षी तेच वाटलं आणि परत काय झालं ती चांगलं कॉम्पिटिशन व्हायला लागलो झाडं हाईटला चालली वर जवळ असल्यामुळं उन्हा स्पर्धा परत एक एक काढलं ह्यातलं जे चांगलं वाटतं ते ठेवलं परत जागा कोण येतं शेख हाईतलं कुर्तीतलं गाडगे म्हणणे काय खरडीचं हा चालते आता मागं आम्ही कंटिन्यू तिसरा भाग आला त्याचा कंटिन्यू म्हणजे पाण्याच्या हिशोबामुळे आम्ही छाटलं ना नंतर ही छाटणी सोबतच असती पण त्याला लोड झाला आपलं इकडं पाणीच कंटिन्यू असते त्यामुळे काय त्याला आपण घेऊ शकतो कंटिन्यू आम्हाला सोडलं आता त्याला 11 पिकं पूर्ण झाली ते 11 चालू आहे रात्री मला वाटतं 12-1 पासून असेल दुःख सकाळचा 9 वाजले हा त्या दुःख सकाळचं दिसत नव्हतं साधारण मला आता सध्याला 3 फुटा आसपास माहित आहे तेवढा 3 फुट तर शिंगा आता सध्याला आहे असं 3 फुट सहज आहे